हॅलो फ्रेंड्स, आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट ह्या चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आणि आन्सर बघणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बघता बघताच आपला चॅप्टर सुद्धा रिवाइज होणार आहे, तर आपण लगेच सुरू करूया ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. फर्स्ट टाइप ऑफ ऑब्जेक्टिव्ह आहे सिलेक्ट द करेक्ट आन्सर अँड रिराईट द सेंटेन्स. क्वेश्चन 1. इन इंडिया द कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट वॉज इनिशिएटेड इन द इयर ऑफ डॅश डॅश डॅश. बघा, हा जो ऍक्ट आहे हा सुरुवातीला आला होता इन द इयर ऑफ 1986. त्यानंतर त्याची सुधारणा केली गेली इन द इयर ऑफ 2019. पण आपल्याला काय विचारलं आहे, इनिशिएटेड म्हणजे सुरुवात केव्हा झाली, तर सुरुवात झाली इन द इयर ऑफ 1986. सो आपला आन्सर आहे 1986. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 2. द प्रेसिडेंट ऑफ डिस्ट्रिक्ट कमिशन इज अ डॅश डॅश डॅश. आता बघा, तीन प्रकारच्या कमिशन्स आहेत, डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन आणि नॅशनल कमिशन. प्रत्येक कमिशनचा असा ठरलेला प्रेसिडेंट आहे, म्हणजे प्रत्येक कमिशनमध्ये आपण कोणाला अपॉइंट करू शकतो हे आधीपासून ठरलेलं आहे. तर बघा, डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये आपण डिस्ट्रिक्ट जजला नेमू शकतो, स्टेट कमिशनमध्ये आपण हायकोर्ट जजला नेमू शकतो आणि नॅशनल कमिशनमध्ये आपण सुप्रीम कोर्ट जजला नेमू शकतो. आपला क्वेश्चन आहे अबाउट डिस्ट्रिक्ट कमिशन, तो आपला आन्सर आहे डिस्ट्रिक्ट जज. क्वेश्चन नंबर 3. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कन्झ्युमर ऑर्गनायझेशन इज टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ डॅश डॅश डॅश. या ठिकाणी हा जो वर्ड आहे इंटरेस्ट, याचा अर्थ व्याज नाहीये, त्याचा अर्थ आहे वेलफेअर. सो कन्झ्युमर ऑर्गनायझेशन काय करतात, तर कन्झ्युमरचं हित, कन्झ्युमरचं भलं जपतात, कन्झ्युमरचं इंटरेस्ट जपतात. तो आपला आन्सर आहे कन्झ्युमर. डॅश इज द हायेस्ट ऑथॉरिटी टू सेटल द कन्झ्युमर डिस्प्यूट अंडर द ऍक्ट. आपण आताच बघितलं, तीन लेवलच्या कमिशन आहेत. डिस्ट्रिक्ट कमिशन ही एका डिस्ट्रिक्ट लेवलला काम करते, स्टेट कमिशन ही स्टेट लेवलला काम करते आणि नॅशनल कमिशन ही पूर्ण देशभरात काम करते. या तिघांपैकी हायेस्ट कोण आहे, मोठी कोण आहे, तर नॅशनल कमिशन. तो आपला आन्सर आहे नॅशनल कमिशन. द गव्हर्नमेंट हॅज एस्टॅब्लिश डॅश टू सेटल द कन्झ्युमर डिस्प्युट्स बाय कॉम्प्रोमाइज. आता बघा, डिस्ट्रिक्ट कमिशन, लोक अदालत आणि कन्झ्युमर ऑर्गनायझेशन, या तिघांपैकी कॉम्प्रोमाइज करण्याकरता कुठे कन्झ्युमर जमा होऊ शकतात, तर आन्सर आहे लोक अदालत. इथे हा जो वर्ड आहे कॉम्प्रोमाइज हा इम्पॉर्टंट आहे. कॉम्प्रोमाइज करण्याकरता जर आपल्याला कोणतीही केस लढवायची असेल ऑन द बेसिस ऑफ कॉम्प्रोमाइज, तर आपण लोक अदालतकडे अप्रोच करू शकतो. सो आपला आन्सर आहे लोक अदालत. नॅशनल कमिशन हॅज डॅश मेंबर्स. इथे परत बघा, डिस्ट्रिक्ट कमिशन मध्ये दोन मेंबर असतात, स्टेट कमिशन मध्ये चार मेंबर असतात आणि नॅशनल कमिशन मध्ये सुद्धा चार मेंबर असतात. आपला क्वेश्चन आहे नॅशनल कमिशनचा, तो आपला आन्सर आहे डिस्ट्रिक्ट कमिशन एंटरटेन कंप्लेंट्स ऑफ कंझ्युमर ऑफ फॉर कॉम्पेन्सेशन विच इज लेस दॅन. ओके, सो डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये ज्या कंप्लेंट्स चालतात त्यांची व्हॅल्यू 1 crore कमी असते. ओके, फॉर स्टेट कमिशन इट इज 1 crore to 10 crore अँड फॉर नॅशनल कमिशन इट इज मोर दॅन 10 crore. तो बघा, आपला क्वेश्चन आहे डिस्ट्रिक्ट कमिशनचा, सो आपला आन्सर असणार आहे 1 crore. डॅश इज सेलिब्रेटेड ऍज अ वर्ल्ड कन्झ्युमर डे. ठीक आहे, 24 December हा आहे नॅशनल कन्झ्युमर डे, 26 January हा आहे आपला रिपब्लिक डे आणि 15 March इज अवर आन्सर, दॅट इज वर्ल्ड कन्झ्युमर डे. आन्सर इज 15 March. इन मॉडर्न कॉम्पिटिटिव्ह मार्केट कन्झ्युमर इज रिगार्डेड ऍज द किंग, एजन्सी कि ओनर. आन्सर इज किंग. 10. ऑर्डर ऑफ नॅशनल कमिशन कॅन बी चॅलेंज इन द सुप्रीम कोर्ट विद इन डॅश डॅश डॅश, सो 25 days, 30 days ऑर 45 days. इथे आन्सर आहे 30 days. तो लक्षात घ्या, ज्यावेळी नॅशनल कमिशनमध्ये जर आपण केस हरलो तर आपण ती केस रिओपन करू शकतो इन सुप्रीम कोर्ट विद इन 30 days. लुक ॲट द सिक्वेन्स. जर ॲज अ कन्झ्युमर आपण डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये केस हरलो तर आपण स्टेट कमिशनकडे अपील करू शकतो विद इन 45 days. जर आपण परत स्टेट कमिशनला केस हरलो तर आपण अपील करू शकतो टू नॅशनल कमिशन विद इन 30 days.
अँड जर आपण नॅशनल कमिशनला केस हरलो तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये केस अपील करू शकतो विद इन 30 days. ऑलराईट, सो डिस्ट्रिक्ट टू स्टेट 45 days, स्टेट टू नॅशनल 30 days, अँड नॅशनल टू सुप्रीम अगेन 30 days. आपला क्वेश्चन आहे नॅशनल कमिशनचा, तो आन्सर आहे 30 days. सेकंड टाइप ऑफ क्वेश्चन इज मॅच द पेअर्स. इथे आपल्याला दोन ग्रुप दिलेले आहेत. सो किंग ऑफ मार्केट, यांच्यापैकी किंग ऑफ मार्केट कोण असणार आहे बघा, तर त्याचं आन्सर आहे कंझ्युमर, बिकॉज कंझ्युमर इज रिगार्डेड ॲज अ किंग ऑफ द मार्केट. नेक्स्ट नॅशनल कमिशन. नाव नॅशनल कमिशन म्हणजे काय, तर जी 10 crore पेक्षा जास्तचा क्लेम सेटल करू शकते, तो इथे आन्सर आहे एक्सीड्स ₹10 crore. थर्ड मुंबई ग्राहक पंचायत, ही काय आहे, मुंबई ग्राहक पंचायत इज नथिंग बट द NGO, दॅट इज नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन विच हेल्प द कन्झ्युमर. सेल ऑफ गुड्स ऍक्ट हा केव्हा पास झाला, इन द इयर ऑफ 1930. आणि कन्झ्युमर राईट, वन ऑफ द कन्झ्युमर राईट इज राईट टू इन्फॉर्मेशन. ओके, सो आपली फायनल की आहे. नेक्स्ट टाइप ऑफ क्वेश्चन आहे गिव अ वर्ड ऑर फ्रेज ऑर टर्म फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. द कमिशन विच एंटरटेन द केस वेअर व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस पेड ॲज अ कन्सिडरेशन डज नॉट एक्सीड 1 crore. सो आपल्याकडे 3 commission आहेत, डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन अँड नॅशनल कमिशन. ह्यापैकी जी सगळ्यात लोअर लेवलची आहे ती आहे डिस्ट्रिक्ट कमिशन, जिथे 1 crore पर्यंतच्या गुड्सच्या केसेस करता येतात. सो असं कमिशन जिथे 1 crore पर्यंतच्या गुड्सच्या केसेस करता येतात ते कोणतं आहे, तर ते आहे डिस्ट्रिक्ट कमिशन, ऑल्सो कॉल्ड ॲज डिस्ट्रिक्ट फोरम. समजून घ्या, फॉर डिस्ट्रिक्ट कमिशन यू कॅन मेक केसेस अप टू 1 crore, फॉर स्टेट कमिशन यू कॅन मेक केसेस फ्रॉम 1 crore to 10 crore, फॉर नॅशनल कमिशन यू कॅन मेक केसेस अबाव 10 crore. ठीक आहे, सो इथे म्हटलं आहे डज नॉट एक्सीड 1 crore, 1 crore पर्यंतच्या, तर ते काय आहे, आन्सर आहे डिस्ट्रिक्ट कमिशन. अ लीगल ॲक्शन इनिशिएटेड इन अ कोर्ट ऑफ लॉ रिगार्डिंग द मॅटर ऑफ जनरल पब्लिक इंटरेस्ट. सो पब्लिक इंटरेस्ट करता आपण केस करू शकतो, आपण एक दाद मागू शकतो, दॅट इज त्याला म्हणतात पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. सी या रस्त्यामध्ये, या वेमध्ये तुम्ही पर्सनल केस करू शकत नाही. ऑलराईट, यामध्ये सगळ्या सोसायटी करता एकत्रित केस करता येते. तरी म्हटलंय बघा, जनरल पब्लिक, जनरल पब्लिकच्या वेलफेअर करता जर तुम्ही कोर्ट ऑफ लॉ मध्ये जात आहात तर त्याला काय म्हणतात, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. ऑर्गनायझेशन विच एम ॲट प्रमोटिंग द वेलफेअर ऑफ पीपल, दॅट इज नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. या अशा संस्था असतात ज्या लोकांच्या वेलफेअर करता, त्यांच्या हेल्प करता काम करत असतात. ते फक्त लोकांच्या वेलफेअर करता सर्व्हिस ओरिएंटेडने काम करतात. द राईट ऑफ कन्झ्युमर विच इज अबाउट सेफ्टी अँड प्रोटेक्शन ऑफ हिज लाईफ अँड हेल्थ. सो कन्झ्युमरचे बरेचसे राईट्स आहेत, त्यापैकी हा आहे राईट टू सेफ्टी, ज्यामध्ये कन्झ्युमर हक्क आहे की असं कोणतंही प्रोडक्ट जे कन्झ्युमरच्या लाईफ करता डेंजरस असेल त्यापासून त्याला प्रोटेक्शन मिळायला पाहिजे. सो दिस राईट इज अबाउट प्रोटेक्शन ऑफ लाईफ ऑफ कन्झ्युमर. वन हु कन्झ्युम्स ऑर युजेस एनी कमोडिटी ऑर सर्व्हिस. असा कोणताही व्यक्ती जो कोणतीही वस्तू किंवा सर्व्हिस वापरतो, स्वतःच्या कन्झम्पशन करतो, त्याला काय म्हणतात, कन्झ्युमर. पाहूया ट्रू ऑर फॉल्स. द सेलर हॅज टू रिकग्नाइज राईट्स ऑफ कन्झ्युमर. म्हणजे कन्झ्युमरचे हक्क सेलरला माहीत असले पाहिजेत का, तरी येस ही मस्ट नो इट. एखाद्या विक्रेत्याला सुद्धा कन्झ्युमरचे हक्क माहीत असले पाहिजे. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू द प्रोड्युसर. नो, दे प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू कन्झ्युमर्स. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट इज नॉट रिक्वायर्ड इन इंडिया. इट इज सो रिक्वायर्ड इन इंडिया. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट इज सो मच रिक्वायर्ड इन इंडिया. सो दिस स्टेटमेंट इज रॉंग. लोक अदालत कॅन राईटली बी डिस्क्राईब ॲज पीपल्स कोर्ट. येस, इट इज कॉल्ड ॲज पीपल्स कोर्ट, बिकॉज लोक म्हणजे पीपल, अदालत इज कोर्ट, सो पीपल्स कोर्ट. कन्झ्युमर बिंग द किंग ऑफ मार्केट डज नॉट हॅव एनी रिस्पॉन्सिबिलिटी. नो, इट इज नॉट राईट, कारण की कन्झ्युमरचे सुद्धा काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. पुढचा क्वेश्चन आहे फाइंड द ऑड वन. सो बघा, इथे आपल्याला 4 phrases दिलेले आहेत, त्यामधली आपल्याला वेगळी फेज ओळखायची आहे. डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन, NGO आणि नॅशनल कमिशन.
आउट ऑफ दीज फोर एनजीओ इज नॉट द कोर्ट. सी, कंज्युमर प्रोटेक्शन ऍक्ट ने डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन आणि नॅशनल कमिशन यांना कॉझी कोर्ट, कॉझी ज्युडिशियल सिस्टम असं अपॉइंट केलेलं आहे. बट एनजीओ इज नॉट द कॉझी कोर्ट अँड दॅट्स वाय दिस इज द ऑड वन. पुढे जाऊया. डिस्ट्रिक्ट जज, हाय कोर्ट जज, कमिशनर अँड सुप्रीम कोर्ट जज, ह्या तिघांपैकी ऑफकोर्स हे तीन जज आहेत. डिस्ट्रिक्ट जजला आपण डिस्ट्रिक्ट कमिशनचा प्रेसिडेंट नेमू शकतो, हाय कोर्ट जजला आपण स्टेट कमिशनचा प्रेसिडेंट नेमू शकतो, सुप्रीम कोर्ट जजला आपण नॅशनल कमिशनचा जज किंवा प्रेसिडेंट नेमू शकतो. ठीक आहे, याचा अर्थ कमिशनर हा आहे ऑड वन. नेक्स्ट इज कम्प्लीट द सेंटेन्स. नंबर वन, नॅशनल कमिशन इज टू बी एस्टॅब्लिश्ड बाय डॅश डॅश गव्हर्नमेंट. सो बघा, आपल्याकडे परत तीन प्रकारच्या कमिशन आहेत. कोणत्या? डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन अँड नॅशनल कमिशन. डिस्ट्रिक्ट कमिशन इज अपॉइंटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट, स्टेट कमिशन इज ऑल्सो अपॉइंटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट, बट नॅशनल कमिशन इज एस्टॅब्लिश्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. पुढे जाऊया. एनी पर्सन हू डज नॉट अग्री विथ द डिसिजन ऑफ डिस्ट्रिक्ट कमिशन कॅन अपील टू द डॅश डॅश डॅश. सो बघा, डिस्ट्रिक्टच्या वर कोण आहे? स्टेट कमिशन. सो जर आपण डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये केस हरलो तर आपण स्टेट कमिशनमध्ये अपील करू शकतो. सो आपला आन्सर आहे स्टेट कमिशन. समजा आपण स्टेट कमिशनला केस हरलो तर आपण नॅशनल कमिशनला अपील करू शकतो, आणि जर आपण नॅशनल कमिशनला केस हरलो तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू शकतो. स्टेट कमिशन हॅज डॅश डॅश मेंबर, आन्सर इज फोर. इन केस ऑफ डिस्ट्रिक्ट कमिशन वी हॅव टू मेंबर्स, इन केस ऑफ स्टेट कमिशन वी हॅव फोर मेंबर्स, इन केस ऑफ नॅशनल कमिशन अगेन वी हॅव फोर मेंबर्स. द प्रेसिडेंट ऑफ नॅशनल कमिशन इज डॅश डॅश जज, इज आन्सर इज सुप्रीम कोर्ट जज. सो सी, फॉर डिस्ट्रिक्ट कमिशन वी हॅव डिस्ट्रिक्ट कोर्ट जज, फॉर स्टेट कमिशन वी हॅव हाय कोर्ट जज, अँड फॉर नॅशनल कमिशन वी हॅव सुप्रीम कोर्ट जज. तीन लेवल्स आहेत कमिशनच्या ॲज वेल ॲज जजच्या. नॅशनल कमिशन एंटरटेन कंप्लेंट्स ऑफ कंझ्युमर फॉर कॉम्पन्सेशन दॅट एक्सीड्स रुपीज 10 crore. वन्स अगेन, डिस्ट्रिक्ट कमिशन करता 1 crore लिमिट आहे, फॉर स्टेट कमिशन 1 crore to 10 crore, अँड फॉर नॅशनल कमिशन आन्सर इज 10 crore. यू कॅन मेक द केसेस दॅट हॅज व्हॅल्यूज मोर दॅन 10 crore. द कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट एस्टॅब्लिश्ड डॅश डॅश टियर क्वाझी ज्युडिशियल सिस्टम फॉर कंझ्युमर प्रोटेक्शन, आन्सर इज 3. 3 tier मीन्स 3 levels. कोणत्या 3 levels आपल्याकडे? डिस्ट्रिक्ट लेवल आहे, स्टेट लेवल आहे, नॅशनल लेवल आहे. सो आपल्याकडे 3 levels क्वाझी ज्युडिशियल सिस्टम आहेत. क्वाझी ज्युडिशियल म्हणजे काय? एक प्रकारे त्या कोर्टच आहेत. डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन अँड नॅशनल कमिशन आर नथिंग बट द कोर्ट्स. ठीक आहे, ह्याला म्हणतो आपण 3 levels क्वाझी ज्युडिशियल सिस्टम. कम्प्लीट द टेबल फ्रॉम गिवन ऑप्शन्स. सो आपल्याला हे काही ऑप्शन्स दिलेले आहेत जे आपल्याला ह्या टेबलमध्ये फिलअप करायचे आहे. अमाऊंट ऑफ कॉम्पन्सेशन इन डिस्ट्रिक्ट कमिशन किती आहे? विच इज डज नॉट एक्सीड 1 crore. सो आपल्याला ह्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करायची. ओके, नंतर असं कोण आहे जे स्टेट कमिशनला लागू होतं? ह्या ऑप्शनपैकी असं कोण आहे जे स्टेट कमिशन लागू होते? बघा, हायकोर्ट जज. आन्सर इज हायकोर्ट जज. कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट ह्याला काय लागू होत आहे? तर आपल्याला माहिती आहे की सध्या जो कंझ्युमर ऍक्ट चालू आहे तो कोणता आहे? 2019 आहे. नंतर नॉन प्रॉफिट अँड नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन कोणती असते? तर कंझ्युमर ऑर्गनायझेशन. मेंबर ऑफ नॅशनल कमिशन इज 4, असा तेच उरलाय आता. अरेंज इन प्रॉपर ऑर्डर. सो आपल्याला 3 words दिलेले आहेत, ते आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये म्हणजे चढत्या क्रमाने अरेंज करायचे आहेत. ओके, त्या तिघांपैकी सगळ्यात लोअर लेवलचा कोण आहे? तर डिस्ट्रिक्ट कमिशन, त्यानंतर स्टेट कमिशन आणि त्यानंतर नॅशनल कमिशन. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्ट्रिक्ट कोर्ट जज, सुप्रीम कोर्ट जज अँड हाय कोर्ट जज, त्या तिघांपैकी लोअर लेवलचा कोण आहे? तर डिस्ट्रिक्ट कोर्ट जज, त्यानंतर हाय कोर्ट जज आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट जज. नेक्स्ट क्वेश्चन इज करेक्ट द अंडरलाईन वर्ड. म्हणजे ह्या सेंटेन्समधला जो अंडरलाईन वर्ड आहे तो रॉंग आहे, तो आपल्याला चेंज करून पूर्ण सेंटेन्स करेक्ट करायचा आहे. अँड अपील कॅन बी फाईल अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ नॅशनल कमिशन टू द स्टेट फोरम. नाही,
नॅशनल कमिशनमध्ये जर आपण केस हरलो तर आपण सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू शकतो. सो ह्या स्टेट फोरमच्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे, सुप्रीम कोर्ट. अपील कॅन बी फाईल्ड अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ नॅशनल कमिशन टू द सुप्रीम कोर्ट. नेक्स्ट, नॅशनल कमिशन इज एस्टॅब्लिश बाय स्टेट गव्हर्नमेंट. नो, स्टेट गव्हर्नमेंट नाही करत. नॅशनल कमिशनला कोण एस्टॅब्लिश करतं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश करतं. सो नॅशनल कमिशन इज एस्टॅब्लिश्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. पुढे, डिस्ट्रिक्ट कमिशन इज रेफर्ड ॲज पीपल्स कोर्ट. नाही, डिस्ट्रिक्ट कमिशनला नाही म्हणत, पीपल्स कोर्ट कोणाला म्हणतात, लोक अदालतला म्हणतात. लोक अदालत इज ऑल्सो रेफर्ड ॲज पीपल्स कोर्ट. इन इंडिया सेलर्स आर वाईडली डिस्पर्स अँड नॉट युनायटेड. बघा, सेलरच्या संघटना आहेत, कन्झ्युमर्सच्या संघटना जरा कमी आहेत. सो इथे सेलर्सच्या ऐवजी कन्झ्युमर्स पाहिजे. सो इन इंडिया कस्टमर्स आर वाईडली डिस्पर्स्ड अँड आर नॉट युनायटेड. नॅशनल कमिशन एंटरटेन कंप्लेंट्स वेअर द व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस पेड ॲज कन्सिडरेशन डज नॉट एक्सीड 1 crore. बघा, इथे आपला हा शब्द बदलायचा आहे. अशी कोणती कमिशन आहे जी 1 crore पर्यंतच्या अमाऊंट सेटल करते? आन्सर आहे डिस्ट्रिक्ट कमिशन. आपल्याला माहिती आहे डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये 1 crore पर्यंत, स्टेटमध्ये 1 crore to 10 crore, नॅशनलमध्ये 10 crore अबव. सो इथे त्यांनी म्हटलं आहे डज नॉट एक्सीड 1 crore. सो इथे नॅशनलची ऐवजी काय पाहिजे, डिस्ट्रिक्ट कमिशन पाहिजे.